आता पाहू दे राजकीय टॉप 9 बातमी। सरकारने सभेत हिंसाचार घडून आणायचा होता का? 27 गावातील वीज आणि इंटरनेट सेवा सभेवेळीच बंद, जरांगे पाटलांचा आरोप। जरांगे पाटलांच्या सभेवेळी इंटरनेट सेवा बंद करणं चुकीचं, संपर्क होत नसल्यामुळे लोकांचे हाल झाले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। सरकारनं जरांगेंच्या सभेची लाईट नेट बंद केलं, हे सरकार यापुढे काय काय बंद करतं पहा, नाना पटोलेंचा टोला। सरकारमध्ये काम करणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा मनाचे नाहीत, आमच्यावर असे संस्कार नाहीत, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। आम्ही सरकारला अल्टिमेटम दिला नाही, सरकारनंच वेळ मागितला, सरकारनं मागितलेला वेळ संपायला आता 8 दिवस शिल्लक, जरांगेंचा सरकारला इशारा। बालेकिल्ल्यातच भुजबळांनाच विरोध, आरक्षणावरील वक्तव्याचा निषेध, विकास कामांना भुजबळांचा निधी न घेण्याचा मराठा संघटनांचा जो आहे तो निर्णय। जरांगे सभा घेऊन दबाव निर्माण करत असतील तर आम्हालाही मोठी सभा घ्यावी लागेल, अल्टिमेटम नंतर ओबीसी समाजात भीती, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। जातीमध्ये भांडणं लावणारा लांडगा कोण, सर्वांना माहिती, गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर विखारी टीका। पुण्यात सुप्रिया सुळे विरुद्ध अजितदादा सामना रंगण्याची शक्यता, आता पुण्याकडे लक्ष द्यावं लागेल, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। तर सुप्रिया ताईंनी पुण्यात लक्ष दिल्या चुकीचं काय, वळसे पाटलांचा टोला।